नमस्कार, स्वराजच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात अतिशय चविष्ट व चटकदार अशी बेदाणा किंवा किसमिसच्या चटणीची रेसिपी। चला तर मग बघूयात आता याची कृती। बेदाण्याची चटणी बनवण्यासाठी साधारण अर्धी वाटी बेदाणे मी दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून एक वाटी गरम पाण्यामध्ये साधारण दोन तासासाठी भिजत ठेवले होते। तुम्ही बघू शकता हे बेदाणे अगदी व्यवस्थित भिजले, यातील पाणी आपल्याला फेकायचं नाही। त्यानंतर आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी चिंचेचा कोळ। चिंच गरम पाण्यात भिजवून त्याचा कोळ काढून घेतला आहे। साधारण पाऊण वाटी गुळ। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि बरेचदा बेदाण्याच्या आंबटपणावर सुद्धा ते प्रमाण व्हॅरी होऊ शकतं। 5 ते 6 सुक्या बॅडगी मिरची ह्याचे असे तुकडे करून घेतले आहे। साधारण 1.5 ते 2 टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून मेथी दाणे आणि एक चिमूटभर हिंग। सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवू। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरे, मेथी दाणे घालूया। मेथी दाण्यांमुळे खूप छान टेस्ट येते ह्याला। हिंग, सुक्या बॅडगी मिरची, एक मिनिटासाठी हे थोडं परतून घेऊ। आता यामध्ये हे भिजवलेले बेदाणे घालूया। त्यातील पाण्याचं यामध्ये घाला। मिक्स करू। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा। झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटांसाठी मंद गॅसवर हे अगदी व्यवस्थित शिजवून घेऊ। साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर आपण बघूया। यामध्ये अजून थोडं पाणी आहे, पण बेदाणे शिजायला जर वेळ असेल आणि यामध्ये पाणी नसेल तर थोडं पाणी यामध्ये घाला। तुम्ही बघू शकता बेदाणे मऊ झाले आहे, पण अजून 2 ते 3 मिनिटांसाठी आपण हे शिजवून घेऊ म्हणजे व्यवस्थित मऊ होतील। तुम्ही बघू शकता बेदाणे अगदी मस्त फुलले आणि मऊ सुद्धा आहे आणि ह्या मिरची सुद्धा अगदी मऊ झाल्या आहे। यामध्ये मीठ घालूया, चिंचेचा कोळ, गुळ, हे मिक्स करून घेऊ आणि चिंचेचा कोळ आणि गुळासोबत आपल्याला झाकण न ठेवता आता हे शिजवायचं आहे। तुम्ही बघू शकता हे अगदी व्यवस्थित शिजलं आणि मिश्रण थोडं फेसाळ व घट्ट झालं आहे। आता आपण गॅस बंद करू आणि हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया। चटणी जर तुम्ही खूप घट्ट शिजवली तर थंड झाल्यानंतर ती खूप कोरडी होते, त्यामुळे थोडा असा रस यामध्ये राहू द्या। हे बघा अतिशय चविष्ट आंबट गोड तिखट चवीची बेदाणा किंवा किसमिसची चटणी तयार। ही चटणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर काचेच्या कोरड्या हवाबंद बरणीमध्ये फ्रीजमध्ये ठेवा। 8 ते 10 दिवस सुद्धा ही सहज टिकते आणि आयत्या वेळेला रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या पराठ्यांसोबत तुम्ही खाऊ शकता। ही अप्रतिम लागते, तुम्ही नक्की करून बघा। आज आपण बघूयात रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी
किंवा पोळी भाकरी पराठ्यांबरोबर खाण्यासाठी लसूण आणि सुक्या खोबऱ्याच्या ओल्या चटणीची रेसिपी। रेसिपी अतिशय सोपी आहे। रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी पोळी भाकरी किंवा कुठल्याही प्रकारच्या पराठ्यांबरोबर खाण्यासाठी तुम्ही ही चटणी बनवू शकता। तोंडाला चव नसेल, घरात कुठलीही भाजी नसेल तेव्हा फक्त 5 मिनिटांमध्ये ही चटणी तयार होते। शिवाय एकदा चटणी तयार केल्यानंतर फ्रीजमध्ये साधारण 4 दिवस देखील टिकते। चला तर मग बघूयात आता याची कृती। चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 2 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस। सर्वप्रथम इथे कढईमध्ये आपण हा सुक्या खोबऱ्याचा किस हलका तांबूस रंगावर भाजून घेऊ। अगदी मंद गॅसवर हा खोबऱ्याचा किस भाजा, म्हणजे तो जळायला देखील नको आणि छान तांबूस देखील व्हायला हवा। आपण नेहमी ओल्या नारळाची चटणी खातो, पण ह्या सुक्या खोबऱ्याची चटणी देखील खूप मस्त लागते। छान खमंग आणि झणझणीत अशी ही चटणी असते। तुम्ही बघू शकता हा सुका खोबऱ्याचा किस हलका तांबूस रंगावर भाजून झाला, अगदी खूप काळपट देखील भाजू नका। आता आपण हा काढून घेऊया। इथे मोठ्या ताटामध्ये हा भाजलेला किस आपण थंड करून घेऊया। हा खोबऱ्याचा किस थंड झाल्यानंतर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करू शकता किंवा या प्रकारे हाताने असा कुस करून घेतला तरी चालेल। अगदी खूप बारीक आपल्याला हा करायचा नाही, ओबडधोबडच ठेवायचा आहे, त्यामुळे या प्रकारे हाताने देखील तुम्ही तो कुच करून घेऊ शकता। हे बघा, हा सुका खोबऱ्याचा किस व्यवस्थित कुच करून झाला। अगदी फाईन पावडर नाही, पण खूप जाड देखील नाही। इथे कढईमध्ये फोडणीसाठी साधारण 1 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया। जिरे आणि 12 ते 15 लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये ठेचून घालत आहे। लसूण पेस्ट वापरू नका, लसूण नेहमी करता ठेचून वापरा किंवा तुम्ही अगदी बारीक कापून देखील हा लसूण वापरू शकता। हा लसूण आपल्याला खूप तांबूस परतायचा नाही, अगदी थोडासा हलका होईल एवढाच। खूप लालसर किंवा तांबूस झाला की लसणाची वेगळी टेस्ट येते। यामध्ये चवीनुसार लाल तिखट, या ठिकाणी मी बॅडगी मिरचीचं आणि संकेश्वरी मिरचीचं तिखट वापरत आहे, त्यामुळे चटणी खूप तिखट देखील होणार नाही आणि त्याला रंग देखील छान येईल। आता यामध्ये थोडं पाणी घालूया। तिखट घातल्यानंतर फार वेळ परतू नका, तिखट लगेच करपतं, त्यामुळे पाणी घाला। चवीनुसार मीठ, साधारण 1 वाटी पाणी मी इथे घातलं आहे। तुम्हाला चटणी किती सैलसर किंवा किती दाटसर हवी त्यानुसार पाण्याचा अंदाज कमी अधिक करू शकता। भाजलेलं सुकं खोबरं घालूया। हे मिक्स करू। तुम्ही बघू शकता ह्या चटणीचं टेक्स्चर किती छान आलं आहे। थोडी शिजायची बाकी आहे आणि थोडं हे घट्ट देखील वाटतंय, त्यामुळे इथे थोडं पाणी मी अजून घालणार आहे। हे चटणीला तेल सुटेपर्यंत आपल्याला थोडं शिजवून घ्यायचं आहे। अर्धी वाटी पाणी मी यामध्ये अजून घातलं। आता यावर झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी थोडं तेल सुटेपर्यंत आपल्याला ही चटणी शिजवून घ्यायची आहे। हे बघा, चटणी छान शिजली। आता आपण गॅस बंद करूया। छान ओलसर देखील आहे, कडेला मस्त तेल सुटलं आहे। आता आपण ही थंड करून घेऊया। चटणी थोडी थंड झाली आहे। आता यामध्ये मोठ्या आकाराचा 1/2 लिंबू किंवा चवीनुसार लिंबूचा रस घाला।
चटणी शिजताना लिंबू घालू नये, लिंबाचा कडवटपणा चटणीमध्ये येतो। मिक्स करूया। अतिशय चटकदार अशी लसूण आणि सुक्या खोबऱ्याची ओली चटणी तयार। ही चटणी तुम्ही पोळी भाकरी पराठ्यांबरोबर खा। रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी घरात एखाद्या दिवशी जर भाजी नसेल तर भाजीप्रमाणे देखील तुम्ही ही खाऊ शकता, नक्की करून बघा। आज आपण बघूयात रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी अतिशय चविष्ट आणि खूप चटपटीत अशी भरल्या मिरचीची रेसिपी। आपण नेहमी करता बेसन भरून ही भरली मिरची बनवत असतो, आज मी तुम्हाला थोड्या वेगळ्या पद्धतीने कुटातील मिरची दाखवणार आहे, खूप चविष्ट अशी लागते। चला तर मग बघूयात त्याची कृती। भरली मिरची बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे या जाड आणि फिक्या अशा मिरच्या। ह्या अगदी फिक्या अशा मिरच्या आहे, खूप जाड नाही, मिरची भजनसाठी वगैरे वापरतो त्याच ह्या मिरच्या आहे। ह्याला मधोमध या प्रकारे चाकूच्या सहाय्याने काप देऊन घ्या सारण भरण्यासाठी। हे बघा या प्रकारे सर्व मिरच्यांना ह्याच प्रकारे मी काप देऊन घेते। खूप तिखट नसतात ह्या मिरच्या, मी यातील बिया काढणार नाही, पण तुम्हाला जर ह्या बिया आवडत नसतील तर तुम्ही ह्या काढून टाकल्या तरी चालेल। त्यानंतर स्टफिंग साठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, अर्धा टेबलस्पून ठेसलेला लसूण। लसूणची खूप फाईन पेस्ट केली नाही, फक्त जाडसर असा ठेचून घेतला आहे। पाव टीस्पून धनेपूड, पाव टीस्पून जिरेपूड, पाव टीस्पून हळद, चवीनुसार लाल तिखट घालणार आहे। मिरच्या थोड्या तिखट असतातच, त्यामुळे लाल तिखट थोडं कमीच घाला। शक्यतो बॅडगी मिरचीचं तिखट घ्या, म्हणजे खूप तिखट होत नाही आणि रंग देखील खूप छान येतो। चवीनुसार मीठ घालूया। एक टीस्पून तेल घालणार आहे, कोथिंबीर यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालणार आहे। लिंबाच्या रसामुळे हे छान ओलसर होते आणि चव देखील छान येते। लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही आमचूर पावडर देखील वापरू शकता। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे व्यवस्थित मिक्स झालं, हे बघा, पण थोडस कोरडं वाटते आहे, त्यामुळे यामध्ये थोडासा पाण्याचा हपका घालणार आहे। खूप पाणी घालू नका, असं शिंपडत थोडंसं पाणी घाला आणि हे मिक्स करून घ्या। म्हणजे सारण जे आहे किंवा स्टफिंग जे आहे हे भाजताना बाहेर पडणार नाही आणि जळणार देखील नाही। खूप कोरडं असलं तर ते मिरची उलटवताना यातनं बाहेर येतं। आता हे स्टफिंग आपण मिरच्यांमध्ये भरून घेऊया बोटानी। असं थोडं ही मिरची आपल्याला उघडून घ्यायची आहे आणि या प्रकारे दाबत हे स्टफिंग भरायचं आहे। विविध प्रकारे ह्या भरल्या मिरच्या बनवता येतात, त्यातील हा दुसरा प्रकार आज मी तुम्हाला दाखवत आहे। याआधी देखील आपण बेसन भरून भरल्या मिरची बनवल्या आहे, पण ह्या कुटाच्या मिरची देखील खूप मस्त लागतात। तुम्ही बघू शकता सर्व मिरच्या मी भरून घेतल्या। इथे पसरट पॅनमध्ये मी थोडं तेल गरम करायला ठेवलं आहे। ह्या तेलामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे। मिरच्यांना आपण मीठ लावलेलं नाही, त्यामुळे त्या मिरच्या बाहेरच्या बाजूने अळणी लागतात, म्हणून आपण थोडंसं मीठ ह्या तेलामध्येच घालून घेऊ। हे व्यवस्थित मिक्स करूया। आता हे मिरच्या आपल्याला यामध्ये ठेवायच्या आहे।
तेल आणि मिठावर ह्या छान मस्त भाजून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा, शक्य तेवढा मंद गॅसवर आपल्याला हे भाजायचं आहे। आता यावर एक दोन मिनिटांसाठी मी थोडं झाकण ठेवणार आहे, म्हणजे वाफ येऊन मिरच्या ज्या आहेत त्या थोड्या मऊ होतील। आता आपण ह्याची बाजू थोडी टर्न करून घेऊ, म्हणजे सर्व बाजूंनी ह्या मिरच्या व्यवस्थित भाजल्या जातील ह्या प्रकारे। हे बघा, मिरच्या सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजून झाल्या आहे, छान मऊ देखील झाले आहे, हे बघा। आता आपण ह्या काढून घेऊया। अतिशय चविष्ट आणि खूप चटपटीत अशी कुटातील भरली मिरची तयार। ही मिरची तुम्ही रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी खा, खूप मस्त लागते। वरण भाताबरोबर जर ही मिरची असली तर भाजीची देखील आवश्यकता नाही, नक्की करून बघा। आज आपण बघूयात जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी अतिशय चविष्ट आणि खूप चटपटीत अशा पेरूच्या पंचामृताची रेसिपी। जिभेला चव नसेल तर जिभेची चव वाढवणारे हे पंचामृत आहे। ज्या प्रकारे आपण मिरचीचं पंचामृत करतो किंवा कारल्याचं पंचामृत करतो, त्याचप्रमाणे हे पेरूचं देखील पंचामृत करता येतं। फार चटकदार असं हे लागतं। चला तर मग बघूयात आता याची कृती। पेरूचं पंचामृत बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत पेरू। हे बघा, या प्रकारे थोडा पातळ सालीचा आणि अर्धवट पिकलेला असा पेरू आपल्याला पंचामृतासाठी वापरायचा आहे। पिवळसर झालेला पेरू आहे, पण खूप अगदी पिवळा गर्द देखील नाही। हा असा जो कडक सालीचा पेरू आहे तो पंचामृतासाठी वापरू नका, मऊ सालीचा पेरू आपल्याला वापरायचा आहे। या ठिकाणी एक मोठ्या आकाराचा पेरू मी कापून घेतला आहे आणि हा कापताना यातील बिया मी फोर्कच्या साह्याने काढून घेतल्या आहे। ह्या खूप जाड जरड बिया जर असल्या तर पंचामृत खाताना दाताखाली येतात, त्यामुळे शक्य तेवढ्या निघतील तेवढ्या बिया मी काढून घेतल्या। याची साल वगैरे काढायची नाही किंवा गर देखील काढायचा नाही आहे, फक्त बियांचा भाग मी या प्रकारे फोर्कनी काढून घेतला आहे। हे वाटीने मोजलं तर बरोबर एक मोठी वाटी किंवा मेजरिंग कप, एक कप भरून ह्या पेरूच्या फोडी आहेत। त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक टेबलस्पून शेंगदाणे आणि एक टेबलस्पून काजूचे तुकडे। हे शेंगदाणे आणि काजूचे तुकडे मी 4 ते 5 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। भिजवल्यानंतर शेंगदाण्याची साल काढून घेतली आहे। साल काढणे हे अगदी ऐच्छिक आहे, ऑप्शनल आहे, पण बरेच वेळा पंचामृतामध्ये शिजताना हे शेंगदाण्याची साल वेगळी होते आणि ती मध्ये मध्ये अशी येते, त्यामुळे मी ती काढून घेतली आहे। सर्वप्रथम कढईमध्ये एक टेबलस्पून पांढरे तीळ भाजून घेऊ। मंद गॅसवर आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे। तीळ छान खमंग भाजून झाली, आता आपण ती काढून घेऊया। आता कढईमध्ये 2 टेबलस्पून सुकं खोबरं भाजून घेऊ। मंद गॅसवर हे खोबरं देखील आपल्याला तांबूस होईपर्यंत भाजायचं आहे। हे बघा, हे सुकं खोबरं छान हलक्या तांबूस रंगाचं झालं। आता आपण हे काढून घेऊया। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेलं तीळ आणि सुकं खोबरं घालूया। हे थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला बारीक करायचं आहे। मिक्सरवर ह्याची अगदी बारीक पूड आपल्याला करून घ्यायची आहे। भाजलेलं तीळ आणि खोबऱ्याची या ठिकाणी मी या प्रकारे पूड करून घेतली, छान बारीक अशी पूड केली आहे। कढईमध्ये साधारण 1.5 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये थोडे जिऱ्याचे दाणे घालूया, एक मोठी चिमूट भर हिंग, एक मोठी चिमूट मेथी दाणे घालूया, हे थोडं परतून झालं, मेथी दाणे थोडे तांबूस झाले की आपण यामध्ये 4 ते 5 कढीलिंबाची पानं किंवा कढीपत्त्याची पानं घालूया, चिमूटभर हळद,
पेरूच्या फोडी घालणार आहे, आणि नंतर चवीनुसार लाल तिखट घालूया। सुरुवातीला तेलामध्ये लाल तिखट घालू नका, ते करपत। आता यामध्ये अर्धा टीस्पून धणे पूड देखील घालणार आहे, या धणा पूडची खूप मस्त टेस्ट येते यामध्ये। हे थोडं आपल्याला या प्रकारे परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्या एक वाटी पेरूसाठी साधारण दोन वाट्या पाणी मी घालणार आहे। म्हणजे पेरू शिजेल आणि कडेला थोडा रस्सा देखील राहील या प्रकारे। आता यामध्ये हे एक टेबलस्पून भिजवलेले काजूचे तुकडे घालायचे आहे, यातील पाण्यासहच मी घालणार आहे। भिजवून साल काढलेले शेंगदाणे, आता यावर अर्धवट झाकण ठेवू आणि याला एक दोन उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे। हे बघा, याला छान खळखळून उकळी आली आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे, दोन टेबलस्पून गुळ। गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, बरेच वेळा पेरूच्या आंबटपणावर देखील ते अवलंबून असतो। आता आपल्याला हा पेरू आणि हे काजू शेंगदाणे थोडे मऊ होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। अर्धवट झाकण ठेवूया आणि अधनमधन हे ढवळत राहू आणि हे आपण व्यवस्थित शिजवून घेऊया। हे बघा, हा पेरू आणि हे काजू देखील व्यवस्थित शिजले, मऊ झाले आहे। आता यामध्ये आपल्याला हे भाजलेलं तीळ आणि खोबरं घालायचं आहे। हे मिक्स करूया। तीळ खोबरं घातल्यामुळे छान दाटसर असं हे होतं। यावर थोडं उकड झाकण ठेवू आणि याला थोडं तेल सुटेपर्यंत एक दोन मिनिट अजून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, हे व्यवस्थित शिजलं, ह्याची कन्सिस्टन्सी देखील बघा ठीक आहे। आता हे खूप गरम आहे, हे जसं थंड होतं तसं हे घट्ट होत जातं। यातील तिळाच्या आणि खोबऱ्याच्या कुटामुळे हे घट्ट होत जातं, त्यामुळे आताच खूप घट्टसर शिजवू नका, नाहीतर वाढेपर्यंत हे खूप कोरडं होतं। त्यामुळे आता आपण गॅस बंद करूया। कोथिंबीर, अतिशय चटकदार असं पेरूचं पंचामृत तयार। जेवणाची डावी बाजू जिभेची चव वाढवणारं असं हे पंचामृत आहे। हे पंचामृत एकदा बनवलं की फ्रीजमध्ये साधारण 4 दिवस तरी टिकतं। तुम्ही हे पंचामृत नक्की करून बघा। आजच्या आज आपण बघूयात अतिशय चविष्ट आणि पाचक अशी पुदिना आणि ओल्या नारळाच्या चटणीची रेसिपी। विविध प्रकारचे स्नॅक्स जसं की ढोकळा, कचोरी, समोसा याबरोबर देखील तुम्ही ही चटणी खाऊ शकता, पण मुख्यतः रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही चटणी बनवून बघा। खूप चटपटीत लागते, अपचन, गॅस किंवा मळमळचा ज्यांना त्रास आहे त्यांनी तर आवर्जून ही चटणी खा, खूप लाभदायक ठरते, शिवाय बनवायला अतिशय सोपी आहे। चला तर मग बघूयात आता याची कृती। चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक वाटी पुदिनाची पानं। पुदिना स्वच्छ निवडून घेतला आहे आणि याचे या प्रकारे फक्त पानच मी घेतले आहे। जाड देठ घेऊ नका, शक्यतो पानं पानं निवडून घ्या, ते पाण्याने धुवून घ्यावे। आणि पाव वाटी नारळाचे तुकडे, हे प्रमाण शक्यतो मोजून घ्या, म्हणजे चटणीची चव बिघडणार नाही। सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी ओलं नारळ, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 2 ते 3 लसूण पाकळ्या घालूया,
लसूण ऑप्शनल आहे, पण घातला तर खूप छान टेस्ट येते। 3 ते 4 हिरवी मिरची, हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया। हे बघा, नारळ, हिरवी मिरची आणि आलं मी आधीच बारीक करून घेतलं, कारण पुदिन्याच्या पानांबरोबर ते नीटस बारीक होत नाही। आता यामध्ये आपण पुदिना घालूया। एक वाटी कोथिंबीर घालूया। कोथिंबीर बारीक कापून घ्या आणि मग वाटीनी मोजा, म्हणजे कमी व्हायला नको। यामध्ये 3 टीस्पून लिंबाचा रस। आता यामध्ये 1.5 टीस्पून साखर, 1/2 टीस्पून मीठ, 1/2 टीस्पून सैंधव मीठ। सैंधव मिठामुळे ही छान पाचक होते। 1/2 टीस्पून भाजलेले जिरेची पूड। हे बघा, चटणी वाटून झाली। याचा टेक्स्चर बघा, अगदी स्मूथ आहे। आता आपण ही काढून घेऊया। पुदिना, कोथिंबीर आणि नारळाची चटणी तयार। हे बघा, ह्याचा कलर अगदी फ्रेश ग्रीन आहे। आपण ही चटणी वाटतानाच यामध्ये लिंबू आणि मीठ घातल्यामुळे ह्याचा रंग छान फ्रेश हिरवा राहतो आणि तो बराच वेळासाठी टिकून राहतो। काळपट ही चटणी लवकर पडत नाही। अशा प्रकारे चटणी तुम्ही नक्की करून बघा। आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।